आले पोलीस बिन पगारी फुलाधिकारी दंगल झाले का डाय घरी आता आले पकडून न्याला बैलगाडी घेऊन आले मग आता धरून नेऊ का पकडून नेऊ कसं नेऊ सांगा. आप देख रहे हैं सर माझं नाव तुषार मोहन शिंदे. शिंदे शाळेत गेलाय? नाही थोडं शिक्षण झालं सर, पाचवी शिक्षण झालं. पुढं काय नाही शिकला? म्हणजे कसं फिरतो रास्ता म्हणजे शिक्षण झालं ना सर, कसं एकच काय असतं म्हणजे शिक्षण झालं असतं. नाही शिक्षणाकडं आवडलीच नाही का? तसं ना म्हणजे कसं आम्ही फिरतो राहतो धनगर कसे आहे तसं समाज आमचा. नाही नाही पण आता बरीच समाज जी आहे ती फिरतात, पारधी सुद्धा फार पुढे गेली गेलं असं आमचे पण शिकतात. आज कसं आहे आणि थोडस सामाजिक हे त्यामुळं राहिलं जातं, याच्यासाठी काय प्रयत्न केलेत नाही का? कॉमेडी कॉमेडी शो हास्य जत्रा या आणि त्याच्यापेक्षा एकदम नैसर्गिक जे आहे तुमचं स्क्रिप्ट जे आहे ते तुम्ही डायरेक्ट पहिले बनवतात, असं जर लिखाणाचं काम काय केलं तर त्याचा फायदा होणार नाही का? याच्याबरोबर असं तुमच्या ह्याच्यातलं असं कुणी केलेलं आहे का की जो या क्षेत्रातनं कलाकार क्षेत्रामध्ये उंचावर गेलेला आहे? तसं एवढं का मला माहीत नाही, पण आमचे म्हणजे ज्या शिकले आहेत ते काय काय कामी पण झाले. नाही मग काय असं की उंदराची गाडी अशी पलटी करायची तशी पलटी करायची, त्याच्या हे जर उंदराची गाडी त्या टी व्ही शो मध्ये पलटी झाली तर टाळ्या मिळतात तर रसिक मिळतात म्हणजे घरापासून असे कोणतेच प्रयत्न झाले नाही का? नगर जिल्ह्यात तुमचं समाज किती आहे? सुपर आहे, सोन आहेत, बामणी, गोडेगाव. याच्यामध्ये असं तुमच्यामध्ये कुणी शिकलेलं सवरलेलं? भरपूर शिकले. बहुरूपीचा जो व्यवसाय आहे हा कधीपासून सुरू झालेला आहे, त्याला काय इतिहास? महाराजांच्या काळापासून सुरू झालेला आहे, तसं मला आम्ही माहीत नाही, मी हे करतो काम देतो जास्त. आणि महाराजांच्या काळापासून सुरू झाला ना आत्तापर्यंत त्याला लाईन दोरी लाईन दोरीमध्ये आलाच नाही असं म्हणायचं. तर आता पोर आता तर तुझं लग्न झालं आहे सर? नाही आता तू पुरी कोण देणार असं जर शिकला सावरला नाही तर? पण तुला असं वाटत नाही का शिकावं पुढं जावं? नाही शिकायला आता शिकू शकतो, शाळेत गेलो असं तर डोक्यानं बसणार ना आता. शाळा कसं पहिले पण शिकलं तर डोकं बसणार, डायरेक्ट पाचवी सहावी सातवीला गेलं तर काय येणार? एकदा पुन्हा तुझा एक एक शो तुझा पुन्हा की आता जो तुझा कारभार आहे हा एक अभिनयाशी जुडलेला आहे, जर शिक्षण असतं तर आपण जर बघितलं की कॉमेडी शोमध्ये जर आता बघितलं की मोठमोठाली स्टार झालेली आहे आणि तुम्ही लोकांचं एवढं एंटरटेनमेंट करतात पण शिक्षण. नमस्कार सर, आलेत पोलीस लोक आलेत बघा, आता इन्स्पेक्टर चुलगोल पांडे आलेत, बिन पगारी फुलाधिकारी दंगल झाले का डाय घरी, रात्री साहेबांनी बरंच घोटाळा केल्यात, काल बैलगाडीच्या कारचा फोडल्या, दुर्लिवट्या छाव सोडून दिल्यात, मुंद्राच्या गाड्या पलट्या केल्यात, काल साहेबांचा पाटला केला की बैलगाडी होऊ नये सापडे जागेवर सापडले, जेव्हा साहेब हँडसा हात खाली करा पाय वर करा गोळ्या घरी पिस्तूल सोबत आणला, काल पण मी पण एकाच गोळी दीडशे लोक मारलेत, मेलेले मारले, जिवंत सोडलेत. ते मग आता लागल ना ते लागल नाही आता म्हणजे पायाच्या खालून जाईल ना गोळी लागणार नाही त्याचं, ते आता गोळ्या शिल्लक नाहीत ना. कोण धरायचं कसं? जर आपण त्यांना कॅरी बॅगची पिशवी टाकून घ्या आता एक बैलगाडी टाकू आपण त्यांना डायरेक्ट अरेस्ट आणि एक त्यामुळे आता एवढं सोडून जाता एवढं सतत बटून जाता. जय जय महाराष्ट्र. नाव काय बाळाचं?